<laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये मका लागवड तंत्रज्ञान भाग एक बघितला विद्यार्थी मित्रांनो आपण कृषी तंत्र पदविका प्रथम वर्षातील प्रमुख पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान किंवा प्रमुख पिकांची लागवड तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यास करत आहोत यामध्ये आपण मका या पिकाचा अभ्यास करत आहोत या मका हे जे अत्यंत महत्वाचं असं अन्नधान्य पीक आहे या पिकामध्ये आपण पाठीमागच्या मध्ये मका या पिकाचं आर्थिक महत्व काय आहे या पिकाचं शास्त्रीय नाव काय आहे या पिकाचं कुळ कोणतं आहे या पिकाचा उगम कुठे झाला या पिकासाठी जमीन कोणत्या प्रकारची असावी हवामान कोणत्या प्रकारचं असावं अं त्यानंतर अं मशागत कशी करावी बरोबर आपण या पिकाचे वेगवेगळे संमिश्र वाण कोणते आहेत संकरित वान कोणते आहेत लवकर होणारे कोणते आहेत मध्य पक्व होणारे कोणते आहेत उशिरा पक्व होणारे कोणते आहेत या सर्व बाबींचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूयात मका लागवड तंत्रज्ञान यामध्ये मका या पिकासाठी लागवड हंगाम कोणता असतो याची लागवड कशी केली जाते त्यानंतर यासाठी खत व्यवस्थापन हे कशा प्रकारे केलं जातं त्यानंतर पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं अंतर्मशागत कशा प्रकारे केली जाते पीक संरक्षण म्हणजे रोग आणि किडींचं नियंत्रण नेमकं आपण चांगलं उत्पादन येण्यासाठी कशा प्रकारे करावं त्यानंतर पीक संरक्षण म्हणजे जे काही वेगवेगळ्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव मका या पिकावर होत असतो आणि त्यांची ओळख करून त्यांचं नियंत्रण कसं करायचं याचा देखील अभ्यास आपला इथं करायचा आहे त्याचबरोबर शेवटी पिकाची काढणी कधी करावी आणि त्याची मळणी कशी करावी आणि शेवटी उत्पन्न मका या पिकाचं किती मिळतं याचा अभ्यास आपला आजच्या या, या लेक्चरमध्ये करायचा आहे चला तर मग सर्वप्रथम बघूयात मका या पिकासाठी लागवडीचा हंगाम विद्यार्थी मित्रांनो मका या पिकाची खरीप हंगामामध्ये पंधरा जून ते पंधरा जुलै या दरम्यान पेरणीही केली जाते रब्बी हंगामामध्ये पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या दरम्यान याची ही केली जाते आणि उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान या महिन्यामध्ये याची पेरणी ही केली जाते त्यानंतर लागवड नेमक्याची मका या पिकाची लागवड कोणत्या पद्धतीनं केली जाते सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस पेरणी करायची आहे त्या पेरणी करताना सर्वप्रथम पेरणीपूर्वी थायरम हे बुरशीनाशक आपला वापरायचं आहे या थायरम या बुरशीनाशक यासाठी वापरायचं आहे की याची तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी आपल्याची बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे आता या पिकाची जी पेरणी आहे या पिकाची पेरणी ही सर्वसाधारणत बी विस्कटून किंवा टोकन पद्धतीनं किंवा पाभरीच्या साहाय्याने याची पेरणी ही केली जाते आता जी पाभरीच्या सहाय्याने पेरणी करतो आपण करतो ती पाभरीच्या सहाय्याने केलेली पेरणी ही एकदम उत्तम अशी पेरणी मका या पिकासाठी समजली जाते आता याच्यामध्ये अंतर लागवडीचे अंतर ज्या जे वान उशिरा व मध्य पकव होणारे आहेत किंवा ज्या जाती उशिरा व मध्य पको होणारे आहेत अशा जातीसाठी पंच्याहत्तर बाय पंचवीस सेंटीमीटर म्हणजे दोन ओळीमध्ये पंच्याहत्तर सेंटीमीटर आणि दोन रोपामध्ये पंचवीस सेंटीमीटर एवढं अंतर व अं बाय पंधरा सेंटीमीटर म्हणजे या मध्यमसाठी उशिरासाठी पंच्याहत्तर बाय पंचवीस आणि मध्यमसाठी पंच्याहत्तर बाय पंधरा सेंटीमीटर आणि ज्या काही जाती या लव लौ, लवकर पक्क होणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी साठ बाय वीस सेंटीमीटर एवढं अंतर ठेवणं गरजेचं आहे तर आता पेरणीकरिता प्रति हेक्टरी पंधरा ते वीस किलो एवढं बियाणं हे लागत असतं म्हणजे बियाणं उत्पादनासाठी एवढं बियाणं हे लागत असतं चार उत्पादनासाठी बियाण्याचा दर हा जास्त लागतो खत व्यवस्थापन यासाठी बघा मका या पिकासाठी ज्यावेळेस आपण कुळवण्या करतो असतो ती शेवटच्या कुळवणीपूर्वी दहा ते बारा टन एवढं शेणखत किंवा कंपोस्ट खत आपल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळून द्यायचं आहे या पिकाकरिता रासायनिक खतांचा विचार केला तर एकशे वीस साठ साठ या प्रमाणात नत्र स्फुरद व पालाश ही खतं देणं गरजेचं आहे म्हणजे एकशे वीस किलो नत्र साठ किलो स्फुरद आणि चाळीस किलो पालाश आता यापैकी संपूर्ण नत्र आणि स्फुरद संपूर्ण स्फुरद आणि पालाश आपला पेरणी वेळीच देऊन टाकायचा आहे परंतु त्यापैकी नत्र जे आहे ते नत्र चाळीस किलो पेरणी वेळी चाळीस किलो नंतर पेरणी नंतर पंचवीस ते तीस दिवसांनी आणि एकूण राहिलं चाळीस किलो नत्र पेरणी नंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी आपला द्यायचं आहे असं एकूण मिळून आपला एकशे वीस किलो नत्र हे मका या पिकासाठी देणं गरजेचं आहे यानंतर आता पाणी व्यवस्थापन या मका या पिकासाठी पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं जर खरीप हंगामात जर पाण्याचा ताण पडलाच तर एक ते दोन आपण संरक्षण पाण्याच्या पाया देणं गरजेचं आहे इतर हंगामात वातावरणानुसार बारा ते पंधरा दिवसांच्या अंतरानं आपल्याला पाणी हे द्यायचं आहे जर जास्त ड्राय स्पेल असेल तर दोन पायातले अंतर आपण कमी करणं गरजेचं आहे आता आंतरमशागत सुद्धा अत्यंत अं असते मका या पिकामध्ये अं कशा प्रकारे मशागत करतात याचा आपण आता अभ्यास करून विद्यार्थी मित्रांनो तण हे पिकासाठी खूप नुकसानकारक असतं मग यामध्ये जे काही तण असतं या तणाच्या नियंत्रणासाठी पीक उगवणीपूर्वी आपल्याला ॲट्रॅझिन पन्नास डब्ल्यू पी हे तणनाशक वापरायचं आहे हे तणनाशक वापरताना तीनशे लिटर पाण्यामध्ये एक हजार ग्रॅम एवढं टाकून आपल्याला ते प्रति हेक्टरी आपला त्याची फवारणी करून घ्यायची आहे त्यानंतर पंधरा ते वीस दिवस वीस दिवसपर्यंत आपल्याला त्याची अंतर्मशकत ही करायची नाही आहे त्यानंतर जर आणखी तण आलं तर नंतरसाठी गरजेनुसार आपला दोन ते तीन खुरपण्या या करून घ्यायच्या आहेत आता पीक संरक्षण म्हणजे पिकावर वेगवेगळ्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा काही गोष्टीमुळे होत असतो मग त्या कोणकोणत्या किडी आहेत त्यांचं नियंत्रण कसं करायचं याचा आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मका या पिकावर मावा असेल खोडकिडा असेल लष्करी अळी असेल या वेगवेगळ्या पिढी किडी आढळतात यामध्ये या, या महत्वाच्या किडी आहेत यांच्या नियंत्रणासाठी बघा पाच टक्के निंबोळी अर्काची आपल्याला सर्वप्रथम फवारणी करून घ्यायची आहे त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशकाची जर आपल्याला फवारणी करायची असेल तर डायमिथोएट दहा ते पंधरा मिली प्रति दहा लिटर पंपामध्ये घेऊन आपल्याला तिथं याची फवारणी ही करून घ्यायची असते लष्करी अळी अत्यंत महत्त्वाची ही अशी कीड आहे मका या पिकावर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे सध्याच्या काळामध्ये तर या लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसताच याच्या नियंत्रणासाठी मेटारायझिम अॅनिसोपली पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून आपला फवारणी करावी जेवण करून आपण जैविक प्रकारे नियंत्रण करू त्याचबरोबर रासायनिक कीड नियंत्रणामध्ये क्लोर निलोप्रोल चार मिली प्रति दहा लिटर पाण्यातून आपला फवारणी करून घ्यायची आहे त्यानंतर रोग नियंत्रण जे काही वेगवेगळे रोग पडतात यामध्ये केवडा हा मुख्य रोग केवढा नाही तर केवडा आहे केवडा हा, के हा मुख्य रोग या पिकावर पडत असतो या पिकावर या केवडा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असतो आपला असा रोग दिसला की लगेच आपल्याला याची जी काही झाडं असतात ते झाड आपला उपटून काढायचे आहेत आणि नष्ट करून टाकायची आहेत मग याच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वीच मेटालॅक्झील सहा ग्रॅम किलो बियाण्यास आपला बीज प्रक्रिया ही करून घ्यायची आहे हा रोग होऊच नये याकरिता सर्वप्रथम पेरणीपूर्वी आपला बियाण्यास सहा ग्रॅम मेटालॅक्झिल प्रतिकिलो बियाण्यास बीज प्रक्रिया ही करून घ्यायची आहे त्याचबरोबर फवारणी पंपाच्या साहाय्याने मेटालॅक्झील अधिक मॅनको झेपची फवारणी आपला वीस दिवसानंतर करून घ्यायची आहे या रोगाच्या नियंत्रणाकरिता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या पिकाची काढणी आणि मळणी याविषयी बघूयात आता याची काढणी कधी करावी तर ज्यावेळेस याची दाणे टणक होऊन आपला दाणे काही पिवळसर दिसतात त्यावेळेस आपण याची काढणी ही करणं गरजेचं आहे आता काढणी कशी करायची नेमकं तर काढणी करता पिक पीक पकव झाल्यावर कणस आपला खुडून घ्यायचे आहेत आणि ते दोन ते ती तीन दिवस आपला उन्हात वाळवायचे आहेत मग हे दोन ते तीन दिवस उन्हात वाळून आपल्याची मळणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे काही दाणे स्वच्छ दाणे असतात ते दाणे स्वच्छ व कोरड्या अशा गोणीमध्ये आपल्याला साठवून हे ठेवायचे आहेत तर उत्पन्नाचा विचार केला तर मका या पिकाच्या उत्पन्नाचा विचार केला तर अं काळजीपूर्वक आणि सुधारित पद्धतीने आपण जर लागवड केली तर खरीप हंगामामध्ये पन्नास ते पंचावन्न क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पन्न या मक्यापासून मिळतं रब्बी हंगामामध्ये सुद्धा पंचावन्न साठ क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पादन मिळतं तर वैर्ण उत्पादनाचा विचार केला तर साठ ते सत्तर टन प्रति हेक्टर एवढं वैर्ण उत्पादन सुद्धा यापासून आपला मिळत असतं तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हो, आपण आजच्या लेक्चरमध्ये मका लागवड तंत्रज्ञान भाग दोन यामध्ये अं जो काही राहिलेला भाग दोन होता त्यामध्ये मका या पिकासाठी अं लागवड हंगाम कोणता असतो मका या पिकाची लागवड कशी करावी यासाठी खत व्यवस्थापन कसं करावं पाणी व्यवस्थापन कसं करावं आंतरमाशागत कशी करावी त्यानंतर त्याचं पीक संरक्षण कसं करावं रोग आणि किडीचं नियंत्रण कसं करावं अं त्यानंतर त्याची पिकाची काढणी आणि मळणी कशी करावी आणि शेवटी या पिकाचं उत्पादन किती मिळतं या बाबींचा अगदी डिटेल मध्ये अभ्यास केला आहे ओके डू यू अंडरस्टँड आहे